दिबांचे नाव भूमिपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यामुळे जोपर्यंत दिबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत लढा कायम राहील. त्यासाठी काही करावे लागले तरी चालेल अशी रोखठोक भूमिका प्रकल्पग्रस्त समितीने घेत सरकारला गर्भित इशारा पनीरमध्ये झालेल्या बैठकीतून दिला. लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी ही बैठक संपन्न झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी लढा कायम राहणार असून येत्या काळात सर्व आगरी संघटनांची शिखर परिषद दिबांची भव्य जयंती साजरी करण्याबरोबरच वेळ पडल्यास पुन्हा आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे. अखिल भारतीय अग्री समाज परिषद व लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण कृती समिती यांच्या विद्यमाने शहरातील अग्री समाज हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या अनुषंगाने पुढील दिशा व त्यांचे नियोजन करण्यासंदर्भात तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त यांचे प्रश्न सोडवणुकीबाबत चर्चा विनिमय झाले. यावेळी नामकरणाबरोबरच वाढीव गावठाण घोषित करणे, अस्तित्वात असलेले गावठाण विस्तार करणे, जिल्हाधिकारी सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड देणे, सिडकोतील प्रलंबित समस्या, MIDC जमिनी संदर्भात चर्चा, औद्योगिकरण करिता संपादित जमीन, जिल्हानिहाय नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने सेवेत घ्यावे, म्हाडाच्या होऊ घातलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना घरे मिळवण्यासाठी 25% आरक्षण मिळावे, खार भूमीचे प्रश्न, टोरंटो कंपनीविषयी चर्चा, रेती उत्पादकांवर झालेल्या अन्यायाविरोधात चर्चा, OBC अंतर्गत आगरी कराडी आरक्षणाबाबतच्या प्रश्नांसाठी मार्गदर्शन, केंद्र सरकारने संपादित ONGC व नेवाळी विमानतळ जमिनीबाबत अशा विविध विषयांवर चर्चा झाली. लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण कृती समिती मातृसंस्था म्हणून काम करीत असताना सर्व समितींना एकत्रित घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे या बैठकीतून सांगण्यात आले. लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे या मागणीचा आग्रह धरण्यासाठी दिनांक 13 ऑगस्ट रोजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची दिल्ली येथे कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या भावना त्यांच्याकडे पोहोचविल्या. त्यावेळी मंत्री महोदयांनी स्थानिकांच्या भावनांचा विचार करू असे आश्वस्त केले. राज्याकडून केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा विचार होत असतो, मात्र सिडकोने अद्यापही जुना ठराव रद्द केला नाही, त्यामुळे दिबांच्या नावाचा ठराव सिडकोने करून तो राज्य सरकारकडे देऊन राज्य सरकारने दिबांच्या नावाचा ठराव केंद्र सरकारला देणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व स्तरावर समिती प्रयत्न केले जाणार असून दिबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे समितीने जाहीर केले. या बैठकीला लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, कार्याध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर, क्रॉमेड भूषण पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, गुलाबराव वजे, JD तांडेल, दीपक म्हात्रे, निलेश पाटील, राजेश गायकर यांच्यासह पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. अखिल आगरी समाज परिषद आणि दिबा पाटील विमानतळ समिती यांच्या विद्यमाने आजची ही बैठक घेण्यात आली होती. यामध्ये विमानतळांचा हा प्रश्न तर निश्चितच अति महत्त्वाचा आहे. त्याशिवाय अन्य प्रश्न भूमिपुत्रांचे देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. ते घरांचे प्रश्न असतील, नोकऱ्यांचे प्रश्न असतील, गावठाणांचे प्रश्न असतील, अशा विविध प्रश्नांवर आज चर्चा करण्यात आली होती आणि त्या पद्धतीने आज संपूर्ण चर्चा झालेली आहे. या चर्चेनंतर जे संपूर्ण विषय आहेत त्याबद्दल येत्या 10 दिवसात निवेदनचे आम्ही तयार करणार. निवेदन सादर केल्यानंतर या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सहाय्य घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या खात्याच्या मंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत आणि त्यांच्या भेटीच्या वेळी मागणार. इनकेस काय होवो अगर बघू, परंतु 13 जानेवारी रोजी दिबांची पुण्यतिथी आहे, त्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये मग या प्रश्नाचा वॉकू आम्ही करणार आहोत. मला असं वाटते आमच्या गावठाणचे प्रश्न जे आहेत ते अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्याच्यात मुंबईमध्ये राजाराम पाटलांसारखा आमचा ध्येयवादी एक नेता प्रखरपणे त्या ठिकाणी उभा आहे याचा स्वाभिमान आणि गर्व आज वाटतो. मला असं वाटते हे प्रश्न कधी पॉलिटिकल लीडर लोकांनी सुद्धा संबंध करतील, पण आज आमचे संघटनांमार्फत विविध संघटना आहेत त्यांच्यामार्फत काही ना काहीतरी सरकारच्याकडे प्रश्नांचं जात आहेत.
का त्यांनाही लक्ष वेधलं जातं आणि मला असं वाटतं काही दिवसांनी राज्य सरकार देखील एक ते एक दिवस आम्हाला त्या ठिकाणी चर्चेला घेणार आणि आम्ही यांच्यामधून आमच्या मुलांचे प्रश्न सोडण्याचा निश्चित प्रयत्न करतो. आज अखिल आगरी समाज परिषद आणि दीपा पाटील नामकरण समितीची संयुक्त बैठक झाली. पण लोकांचे अनेक प्रश्न होते मधल्या काळात की दीपा पाटील साहेबांच्या नावाचा विषय हा सगळ्यांच्या हृदयातला विषय आहे, परंतु दीपा पाटलांच्या हृदयात असलेला जो प्रकल्पग्रस्त आहे त्यांचे प्रश्न ही समिती घेण्यात येणार आणि या प्रश्नाचं उत्तर आज समितीने दिलं. अनेकांनी त्यावर प्रश्न विचारले आणि समितीने सांगितलं की सगळे प्रश्न प्रकल्पग्रस्त आहेत. ठाणे, पालघर, रायगड, मुंबई या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न समिती घेणार आहे आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि या निमित्त या परिषदेच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही मांडला.